शिवाजीनगर सांगली येथील महादेव मंदिरात भाविकांचे दर्शन। महाशिवरात्रीनिमित्त आज सांगली शिवाजीनगर येथील महादेव मंदिरात भाविकांनी शिवलिंग दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली। या मंदिराचे मानकरी कैलासवासी विनोद शिवाजी भाटे यांनी 40 ते 50 वर्षापासून शिवलिंग पूजेची सुरुवात या मंदिरात केली। त्यांच्यानंतर या मंदिराची देखभाल कैलासवासी विनोद भाटे यांच्या पत्नी अमिता विनोद भाटे यांनी सांभाळली। या मंदिरात शिवलिंग दर्शनासाठी 10 ते 12 हजार भाविक येतात। येणाऱ्या भाविकांसाठी अमिता भाटे या वैयक्तिकरित्या प्रसादाचं वाटप करत असल्याचे महादेव मंदिराचे व्यवस्थापन मधुकर कमलाकर यांनी सांगितलंय। नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून महम्मद अत्तार। मी महादेव भाटे महादेव मंदिरचा व्यवस्थापक मधुकर कमलाकर बोलत आहे। या मंदिराची स्थापना इंडरलिस्ट श्रीयुत विनोद शिवाजी भाटे यांनी 40 ते 50 वर्षापूर्वी केलेली आहे। त्याच्यानंतर श्रीमती अमिता विनोद भाटे विनोद शिवाजी भाटे यांच्या मिसेस यांनी याची हे केलेलं आहे, सुधारणा तर केलेल्या आहेत आणि कमीत कमी या शिवरात्रीला 10 ते 12 हजार लोक भाविक येतात। त्यांना प्रसाद अमिता विनोद भाटे ह्या वैयक्तिकरित्या सगळ्या वाटत असतात। राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।